पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांनी न्यूज 15 मराठी ला पहिल्या वर्धापन दिनी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि कौतुक देखील केलं। हा चॅनल जनसामान्यांचं व्यासपीठ आहे, जनसामान्यांपर्यंत पोहोचणारा हा पहिला चॅनल आहे असंही त्यांनी आपल्या उल्लेखात म्हटलंय। न्यूज 15 मराठी आवाज जनसामान्यांची यांचा वर्धापन दिवस आहे, त्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो। जनसामान्यांचं आवाज ज्याला लोकांची आवाज सांगतात ते नेहमी गरजेचे असते लोकशाहीमध्ये, विशेष करून ही महत्त्वाची बाब आहे की दोन प्रकारचे आय व्ह्यू असतो, दृष्टिकोन असतो, एक बर्ड आय व्ह्यू असतो, वरून लोग कसा बघतात, जे लोग वर आहे ते लोग कसा बघतात आणि खालून लोग कसा बघतात त्या काळाचे परिस्थितीला, आर्थिक, सामाजिक, राजनैतिक जे विविध परिस्थिती असते त्याला कोणत्या दृष्टिकोनाने ते बघतात ते महत्त्वाचे असते। जसा बर्ड आय व्ह्यू महत्त्वाचे असते, पंछीने जे बघितले खाली ते महत्त्वाचे असते, पण तसाच वॉर्म आय व्ह्यू म्हणजे खालचं जे माणूस आहे त्यांचे दृष्टिकोनाने बघणे पण तेवढं गरजेचे असते। त्यामुळे आवाज जनसामान्यांची न्यूज 15 मराठीला पुनश्च एकदा मनापासून शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज 15 मराठीसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, पुणे। तुम्हाला चायनीज खायला आवडतं का? तर चला मग, चाकण मधील चायनीज खवयांसाठी सुप्रसिद्ध असलेलं नाव समर्थ चायनीज अँड वन लाइफ कॅफे। समर्थ चायनीज आणि फास्ट फूड येथे व्हेज नॉनव्हेज ची असल जिभेवरची चव, चटकदार चायनीज खाऊन नक्कीच पोट भरल्याशिवाय राहणार नाही, त्याचबरोबर गरमागरम कॉफीचा आस्वाद आणि पिझ्झाचा आनंद। एकदा अवश्य भेट द्या समर्थ चायनीज अँड वन लाइफ कॅफेला, लेदनकरवाडी फाटा, चाकणला।